मुलींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होणार नाही असं कायदा आणत आहोत. पोलिसांना सांगतो कर्जत जामखेडामध्ये तुमच्यात कोणी हस्तक्षेप करणार नाही. देशपातळीवर CAA NRC याबाबत खूप बोललं जातं. अनेक मंत्र्यांनी शब्द दिलाय. मात्र या कायद्याचा महाराष्ट्रात कोणालाही कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी दिलाय. पाहूयात ते नेमके काय म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत माझ्या कर्जत जामखेड अहमदनगर किंवा राज्यामध्ये जर आया बहिणीची कुठली तक्रार असेल तर त्या तक्रारीची नोंद तिथल्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी, तिथल्या DYSP नी, तिथल्या ॲडिशनल SP नी, तिथल्या सगळ्या आमच्या पोलीस खात्याच्या टीमनी अतिशय बारकाईनं घरातलं काम समजून त्या ठिकाणी केलं पाहिजे. या पण सूचना या सभेच्या निमित्तानं मी त्यांना देऊ इच्छितो. पोलिसांचं पण चांगलंय, घराचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, पोलीस स्टेशनची कामं हातामध्ये घेतले, अजून काही त्यांना राम DPC मध्ये जो निधी देतो त्याच्यामध्ये 3% निधी या पोलिसांच्या वाहनाच्या करता त्या ठिकाणी खर्च करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आता आमच्या नगरचं DPC किती लाखाची 470 कोटी, गरीबर 5 कोटी झाला, 5 × 15 जवळपास 14 कोटी काही लाख रुपयाच्या गाड्या माझ्या सगळ्या पोलिसांच्या करता शहरामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, त्या उत्तम पद्धतीनं पोलिसांना मिळतील. पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करू, पण कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम देश पातळीवर CAA NRC आणि NPR या 3 कायद्याच्या बद्दल बरंच बोललं जातं. मी आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. आदरणीय पवार साहेबांनी दिलाय, बाळासाहेब थोरातांनी दिलाय, स्वतः उद्धवजी ठाकरेंनी दिलाय, मी देखील तुम्हाला सांगतो गृहमंत्र्यांनी पण दिलाय. तुम्ही कुणाच्या सांगा वांग्यावर जाऊ नका. कुणी त्याच्यामध्ये तुमचा गैरसमज तयार करतील, तुम्हाला खोटं नाटं सांगतील, कुणालाही त्या कुठल्याही कायद्याचा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही. माझा मागासवर्गीय समाज असेल, माझा भट्टा समाज असेल, माझा अल्पसंख्याक समाज असेल, बहुजन समाज असेल, इतर मागासवर्गीय समाज असेल, अजिबात काळजी करू नका. आम्ही जोपर्यंत सरकारमध्ये तोपर्यंत काही तुमच्या केसाला देखील कुणी धक्का लावणार नाही हा शब्द देखील या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देऊ इच्छितो. इतर बऱ्याच गोष्टीचा उल्लेख रोहितने आपल्या भाषणामध्ये केला. लोकांना हिटपाटे लागायला मारायला लागू नये, लोकाभिमुख कारभार असला पाहिजे, आमचं प्रशासन त्यांनी मदत केली पाहिजे, तिथं कुठेही दिरंगाई करून चालणार नाही. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थींना, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी, माझे प्रगतिशील शेतकरी या सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणूनच त्या आघाडीच्या सरकारच्या काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची सुरुवात आपण केली, त्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, कर्जत.